Namaskar. Shrutisagar Parampujya Swamiji, Adaraniya Parampujya Mataji, Vyaspitavar Upasthit Aslele Gosavi Sir, Pradhyapak Mule, Baki Sarva Sanmaniya Vyaktigan, Ani Apan Sarva Sadak Varga. खरं म्हणजे माझ्यासारख्या अतिसामान्य साधकाने भक्ताने स्वामीजींबद्दल काही बोलावं किंवा स्वामीजींची महती सांगावी हे म्हणजे एखाद्या काजव्याने सूर्याची महती सांगावी अशातला हा प्रकार आहे. कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून नाही पण जे माझ्या हृदयाला भावलं जे माझ्या मनाला भावलं त्या भावनेतनं माझं मनोगत मी तुमच्याकडे व्यक्त करतो. स्वामीजींचा माझा परिचय अगदी खूप जुना आहे अशातलाही भाग नाही पण म्हणतात ते आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी जिंकलं. ती अवस्था ज्यावेळेला मी स्वामीजींना पहिल्यांदा डोंबिवलीच्या कार्यक्रमामध्ये बघितलं त्यावेळेला माझी झाली आणि मनोमन मी निर्णय घेतला की कधीतरी एकदा स्वामीजींना कल्याणला निश्चितच बोलवलं पाहिजे. आणि पूर्वजन्मीच्या ऋणानुबंध म्हणा किंवा माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद म्हणा मी सहज म्हणून स्वामीजींना फोन केला आणि कल्याणला जी चैत्रशुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला जी स्वागत यात्रा निघते शोभायात्रा निघते भव्य प्रमाणामध्ये निघते त्या स्वागत यात्रेला आपण यावं अशी विनंती केली. स्वामीजींनी तत्काळ ती विनंती मान्य केली. खरं म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होतो की स्वामीजींसारखी व्यक्ती या स्वागत यात्रेला येणार लाखो लोकांचा या स्वागत यात्रेमध्ये सहभाग असणार आणि आपण स्वामीजींकडे कसं लक्ष देणार स्वामीजींचा आदर सत्कार कसा करणार ही एक टेन्शन माझ्या मनामध्ये सतत होतं. स्वागत यात्रेवरचं लक्ष केंद्रित करून माझं सर्व लक्ष स्वामीजींकडे होतं की स्वामीजींची उतरण्याची व्यवस्था कशी करावी काय करावी स्वामीजींबद्दल जास्त आपल्याला माहिती नाही पण म्हणतात ना की जी काही सर्व शक्ती जे काही सगळं सामर्थ्य ते स्वामीजींनीच दिलं आणि सर्व गोष्टी झटपट पार पडल्या. जो अनुभव मला आला होता तो अनुभव लाखो कल्याणकरांना आला. लाखो कल्याणकरांनी स्वामीजींना पाहिलं स्वामीजींनी त्यांना जिंकलं आणि स्वामीजींनी मला ओळख दिली. ती ओळख अशी दिली की स्वामी स्वरूपानंद सरस्वतींना कल्याणात आणणारा हाच तो मिलिंद कुलकर्णी. आणि नंतर अनेक कल्याणकर जेव्हा मला भेटले काही कार्यक्रमात माझ्या समयात होते त्यांनी सांगितलं की स्वामीजींना कल्याणात आपल्याला एकदा बोलवलं पाहिजे त्याच्यासाठी तू पुढाकार घे. त्या सगळ्या गोष्टींनी भारावून जाऊन मी स्वामीजींनी त्या आश्रमात आलो. कल्याणात स्वामीजींची प्रवचनं ठेवली आणि संपूर्ण कल्याणकर स्वामीजींच्या आदराने प्रेमाने भारवले गेले. आज कुठेही कल्याणमध्ये मी गेलो तर मला पहिला हाच प्रश्न विचारतात स्वामीजी कल्याणमध्ये कधी येणार आहेत कारण जन्माला का आलो आणि हा जन्माला आलोय तर कसं जगायचं हे अतिशय साध्या सोप्या भाषेत स्वामीजींनी आम्हा कल्याणकरांना सांगितलं आणि हे तणावमुक्त जीवन आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल हे ऐकण्यासाठी कल्याणकर सदैव आतुरलेले असतात. आणि म्हणून मी कल्याणकरांच्या समस्त कल्याणकरांच्या वतीने स्वामीजींना खरोखर धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा पर्श झाला की त्या लोखंडाचं सोन्यात परिवर्तन होतं त्याप्रमाणे स्वामीजींचा आम्हा कल्याणकरांना स्पर्श झाला आणि आम्हा कल्याणकरांचं सोनं झालं आणि हीच भावना हृदयामध्ये कायम स्वरूपात कोरली गेली आणि या भावनेतूनच आज मी माझं हे मनोगत व्यक्त केलं. स्वामीजी म्हणजे साक्षात इन्सायक्लोपीडिया ऑफ नॉलेज. माझे कॉलेजचे प्राचार्य जे गोसावी सरांनाही परिचित आहेत जे मुंबई विद्यापीठाचे पूर्व व्हाईस चान्सलर होते डॉक्टर नरेशचंद्र हे स्वामीजी कल्याणात असताना माझ्या घरी स्वामीजींचं दर्शन करायला आले. 15 मिनिटासाठी येतो म्हणून त्यांनी सांगितलं पावणे 2 तास ते स्वामीजींच्या समायेत बसलेले 3 डायमेन्शन 4 डायमेन्शन या सगळ्या
वैज्ञानिक विषयांवरती चर्चा झाली आणि स्वामीजी कधी 10 डायमेन्शन थिअरी या विषयाकडे वळले आणि आम्ही 1.5-2 तास अक्षरशः त्या ज्ञानाच्या सागरामध्ये नाहून निघालो. ही गोष्ट डॉक्टर नरेशचंद्रांनी मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर डॉक्टर स्नेहलता देशमुखांच्या कानावर घातली. स्नेहलता देशमुख स्नेहलता त्यांच्या तोंडून पटकन वाक्य आलं, अरे मिलिंद तू का नाही मला त्यावेळेला बोलवत, तू बोलवत होतास पण मी येऊ शकले नाही, मला असं वाटलं स्वामीजी येतील की नाही येतील, पण पुढच्या वेळेला स्वामीजी आले तर मी निश्चितच येईल. ही स्वामीजींची महती. खरोखरच आम्ही कल्याणकर खूपच भाग्यवान आहोत की स्वामीजींनी आम्हाला हे प्रेम दिलं. मला जे काही बोलायचं होतं माझ्या आधी फुलगावच्या बबनरावांनी त्या सगळ्या भावना स्पष्ट केल्या म्हणून मी आपण अधिक वेळ घेत नाही, परंतु स्वामीजींनी जे सर्व गुण सांगितले त्यातनं जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. व्यवसायाच्या निमित्ताने समाजकार्याच्या निमित्ताने मी अनेक संतांच्या स्वामींच्या सान्निध्यात आलो, पण विज्ञानाची सांगड घालून मानवी जीवन मानवी संस्कार कसे सहज साध्य करता येतील ही शिकवण जर का कोणी दिली असेल तर ती फक्त स्वामींनी, आणि म्हणूनच मी ठरवून टाकलं याच्यापुढे कुठच्याही स्वामींच्या किंवा कुठच्याही संतांच्या आश्रमात अथवा त्यांच्या पंथामध्ये सामील न होता केवळ स्वामींनाच गुरुस्थानी मानायचं आणि स्वामींची भक्ती करायची. आणि तो योग करा म्हणजे मी स्वतःला आज खूप भाग्यवान समजतो की स्वामींच्या अवतरणींनी आज मला स्वामींच्या शेजारी बसायला मिळालं. ही खरं तर भगवान दक्षिणामूर्तींची कृपाच, आणि म्हणून या संधीचा योग्य तो फायदा घेऊन मी स्वामींना शुभेच्छा देणं हे खरं तर योग्यच नाही, पण स्वामींचे आशीर्वाद घेणं हे आपल्यासारख्याला सगळ्यांना शोभून दिसतं. आणि म्हणून भगवान दक्षिणामूर्तींच्या चरणी आणि आद्यगुरु शंकराचार्यांच्या चरणी मी ही प्रार्थना करतो की आज जसा 70वा वाढदिवस आपण स्वामींचा साजरा करतो तसंच स्वामींचं सहस्रचंद्र दर्शन करण्याचा योग आपल्या नशिबी यावा. आणि ही प्रार्थना आपली दोन्ही भगवान दक्षिणामूर्तींनी आणि आद्यगुरु शंकराचार्यांनी ऐकावी ही त्यांना विनंती करतो. आणि माझं मनोगत मी इथेच संपवतो. स्वामीजींकडनं आज आशीर्वादाची अपेक्षा करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.